हे हे अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान, अन एक मुखान बोला बोला जय जय हनुमान। कसे आहात मित्रांनो? फिट आहात ना? फिट असलंच पाहिजे, कारण काळाची गरज आहे। मी तुमचं पुन्हा स्वागत करतो फिटनेस मराठा लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। वानर गणांचा मुख्य केसरी आणि पत्नी अंजनी यांचा हनुमान हा पुत्र आहे अशी हिंदू धर्मातील धारणा आहे। चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते। या दिवशी हनुमानाच्या मंदिरात सूर्योदयाच्या आधीपासूनच षोडशोपचारे पूजेला सुरुवात होते आणि भजन कीर्तनाला सुरुवात होते। सूर्योदय होताच सूर्योदयाच्या वेळी हनुमानाचा जन्म होतो आणि त्याप्रकारे एक भजन कीर्तन थांबवून प्रसाद वाटला जातो। डोंबिवली पूर्व भागातील आमच्या आयरेगाव विभागातील हनुमान मंदिरात दरवर्षी मोठ्या जल्लोषात हनुमान देवतेची पालखी मिरवणूक निघते, पण या आत्ताच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या त्या गोष्टीला खूप गालबोट लागलं आणि अत्यंत मनातून खूप वाईट वाटतं त्या गोष्टीबद्दल। पण आपण यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या मंदिरात कशा आणि कोणत्या प्रकारे हा उत्सव साजरा केला जाणार आहे हे आपण आज या व्हिडिओ। नमस्कार काका, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलतर्फे फिटनेस मराठा लाईव्ह। आम्हाला थोडक्यात माहिती सांगा की आता मंदिराची दरवर्षी कशी पूजा असते, कसा प्रोग्राम असतो, यावर्षी कोरोनामुळे सगळं आपल्याला कसं कॅन्सल करावं लागलं? वर्षी कार्यक्रम भरपूर मोठा असतो, हरिवाड येते, सर्व असतो, भंडारा असतो, पालखी जाते, गावदेव मंदिर, आशीदेव असे घेऊन येते, त्याच्यानंतर इथे भरपूर सजवलेलं सर्व असतं की या मुलं आता काही करायला भेटत नाही, शॉर्टकटमध्ये पाहिजे तेवढं करून घेतलेलं आहे। अच्छा, आज फक्त तुम्ही म्हणता की सत्यनारायणची पूजा, सत्यनारायणची पूजा आणि दर्शन एकेकाला जेणेकरून सोडणार। म्हणजे कोरोनामुळे आपण पालखी मिरवणूक जी असतो ती यावर्षी कॅन्सल झाली, दोन वर्ष झालं काहीच नाही, काहीच नाही। अच्छा, हे तू मनाला कुठेतरी आपल्याला वाईट वाटतं वाटतं, पण आता काय करणार नाही, सर्वांचं जीवाचे पण बघायला पाहिजे आणि हे पोलिसांचे मुलं नाही बरोबर, आणि आपल्याला शासनाचा नियम पण पाळले गेले पाहिजे। अच्छा बरोबर, पुढच्या वर्षी आपल्या काय झालं तर पुढे कोणाला काय झालं, लोक आपल्या नावावर बरोबर आहे। आपण पुढच्या वर्षी वाट बघूया की पालखी उत्सव पुन्हा जोमाने साजरा करण्यासाठी। तुमचं खूप खूप धन्यवाद काका आमच्या चॅनलला माहिती दिल्याबद्दल। आपले मंडळाचे हनुमान मंदिराच्या संस्थेतले प्रमुख जे कार्यकर्ते होते पंडित म्हात्रे यांनी आपल्याला पंडित पाटील यांनी आपल्याला योग्य ती माहिती दिली। दरवर्षी खूप जोशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये हा प्रोग्राम असतो या इथे, आणि पालखी पण खूप मोठ्या तऱ्हेने इथून मिरवली जाते, सगळीकडे पूर्ण डोंबिवलीमध्ये फिरवली जाते। पण या वर्षी गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या महामारीमुळे गालबोट लागलेल्या या उत्सवाला असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणण्याचा मी तुमच्यापर्यंत नक्की प्रयत्न करेन। तोपर्यंत टाटा बाय बाय, जय बजरंगबली।